वडखळ पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांची नुकतीच तळा येथील पोलीस स्टेशन इथं प्रभारी अधिकारी पदावर बदली झाल्यानं, तसंच वडखळ पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार पोलीस नाईक रामचंद्र बांगारे आणि पोलीस नाईक निलेश पाटील यांची पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानं पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी आणि पोलीस कर्मचारी सहकाऱ्यांनी त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं आहे. याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करून फीत लावण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांची काम करण्याची पद्धत चांगली असून त्यांना कायद्याचं उत्तम ज्ञान आहे आणि त्यांनी बदलीच्या तळा पोलीस ठाण्यात आपल्या सेवेचा असाच चांगला ठसा उमटवावा, तसंच पदोन्नती झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील पुढील पदावर चांगलं काम करावं असं पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तर पोलीस निरीक्षक पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील, सहाय्यक फौजदार नरेश भळकर, आरडी म्हात्रे सोनावळे, पोलीस हवालदार अमोल म्हात्रे, प्रशांत देसाई, महिला पोलीस हवालदार रेखा कांबळे आदी पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. गवई साहेबांना पोलीस स्टेशन इन्चार्जशिप मिळाली आणि आपले दोन जवान हवालदार झाले, निलेश पाटील भंगारे. तर त्या दोघांना फीत लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला आणि गवई साहेबांना सन्मानित करून एक राजयोग निभवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी तळा पोलीस स्टेशनला पाठवण्याची ही एक वेळ आहे. त्या गवई साहेबांना मी गेल्या आल्यापासून पाहतो की त्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम आणि विश्वास आणि त्यांची एक आदर देण्याची पद्धत आहे की ते कधीही त्यांची भाषा एवढी मृदू आहे की ते बोलायला लागलं तर असं वाटतं की बोलतच राहावं थोडं, आणि जेणेकरून आणि त्यांच्या त्या आत्तापर्यंतच्या सक्सेस गमकच त्यांची भाषा आहे आणि माणूस जोडणं हे त्यांना जमतं आणि माणूस तोडणं कधी त्यांनी हे केलेलं नाही. इथं आल्यापासून आपण बघतो की प्रत्येक केसमध्ये ज्यावेळी आम्ही डिस्कस करायचो त्यावेळी त्यांना कायद्याचं नॉलेज परफेक्ट आहे. एव्हिडन्सच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं आपण चेन ऑफ एव्हिडन्स करायला पाहिजे ह्याची, त्यामुळे मला त्यांच्याकडे 376 गुन्हा होता मी पाहिलासुद्धा नाही, पण मला माहीत होती की त्याच्यात चेन ऑफ एव्हिडन्स आणि ज्यावेळी मी फायनल सही करायला बघितली तर त्यावेळी सगळे इंच इंच एव्हिडन्सचे पुरावे त्यांनी त्या पेपरला लावले होते. तर ह्याच्यावर लक्षात येतं की अधिकाऱ्याची वाटचाल कोणत्या दिशेने चाललेली आहे आणि संधी मिळाली की इंचार्जशिप करायची. आणि साहेबांचं एक वाक्य मला आठवतं पहिल्यांदा की आल्या आल्या ते हजर व्हायला आल्यानंतर बोलले होते की साहेब वडखळ पोलीस स्टेशनला जे जे लोक ए पी आय म्हणून येतात ते इन्चार्ज म्हणून जातात. तर आज तो शब्द खरा वाटतो मला की त्यांनी आल्यानंतर सांगितलं होते की त्यामुळे अजून कोण एपीआय येणार असेल तर त्यांना सांगा की बाबा तू इन्चार्ज होत नसेल तर वडखळ राहील. वडखळ ही पवित्र भूमी आहे तर या भूमीत साहेब तुम्ही येऊन एक इन्चार्जशिप करणं मिळतं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातवरती पोलीस स्टेशन आहे आणि तुम्ही अजून थोडं गडाच्या जवळ चालत साहेब तुम्ही भाग्यवान आहात. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या आणि अंमलदारांचं असं जे प्रमोशन्स होतं किंवा पोस्टिंग होते त्या त्यावेळी ते ज्या ठिकाणी नोकरी करतात त्या ठिकाणी सन्मान होतं ते भाग्यवान असल्याशिवाय त्यांच्या वाट्याला हे येत नाही. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्य पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री प्रसाद पांडे सर आणि कार्यक्रमाला काय होतं सत्कारमूर्ती पोलीस हवालदार बाजारे आणि दिनेश पाटील यांच्या पदोन्नती झाल्यामध्ये हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. तसेच माझा निरोप समारंभ त्या ठिकाणी देण्यात येत आहे. निरोप समारंभ आज देण्यात येत आहे की सरांनी जे प्रयत्न केले होते की माझ्या इंटर्नशिपसाठी सरांनी मला फोर्स करून पाठवलं, सर्व गोष्टी करून घेतल्या त्याच्यामुळे झाल्या. अमोल म्हात्रे आहे, सहकर बाप्पू आहे, आर डी आहे, बांगारे आहे, प्रशांत आहे, त्याच्यानंतर पाटील साहेब स्वतः आहेत, हे आहेत सोनावळे बाप्पू आहे. मी सर्वांनी प्रत्येक जणांनी प्रत्येक स्टेपवरती कुठेतरी मला प्रोत्साहन दिलं होतं त्याच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचून ते काम करू शकलो, नाहीतर परत एकदा वडगाव पोलीस स्टेशनला मला एक दुय्यम अधिकारी म्हणून वही करायला लागलं. एक सांगायची गोष्ट म्हणून सरांकडे मी आजपर्यंत म्हणजे माझ्याकडे जीवनात आलेले नारनवर सर, सुरेश नारनवर सर यांच्याकडून मी बरेच कामं शिकलो होतो, पण त्याच्याही पुढे जी कामं माझ्याकडून राहिली होती की जे मला शिकणं बाकी होतं की कसं पुढे जाऊन एकदम आपण सर्वांच्या पुढे जाऊन ते कामं करून पोलीस स्टेशन कसं एकदम नीट नेटकडे व्हावं, 100% कसं आकडा आणायला ते सरांकडून शिकायला भेटलं. प्रतिबंधक कारवाई असो का कुठल्याही गोष्टीचं असो सरांनी प्रत्येक गोष्टीला आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तींना त्यांनी अटेंड केलं. एक माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे, शिकण्यासाठी आहे की प्रत्येक गोष्ट ही प्रभारीने स्वतः हँडल केली पाहिजे हे मला त्यांच्यातून सरांनी म्हटलं.
आणि पुढील याप्रमाणेच मी काम करून सरांच्या प्रमाणेच काम करून त्याचे नागनव सर आमचे होते त्यांच्याकडे त्यांनी जे कामाची पद्धत होती की बारीक बारीक गोष्टी लिहून ठेवायच्या तर त्या पद्धतीने काम करून मी नक्कीच करेन. आणि गवई सर आमच्या पोलीस अहमदारांना पदोन्नती मिळाली आहे, चांगला दिवस आहे आज. त्यांच्या याठिकाणी आज साहेबांनी सन्मानित सत्कार दिला आहे. साहेबांच्या पद्धती बोलायचं म्हटलं तर संयमी अभ्यासू आणि मन मिळवून स्वभावचे साहेब आहे. विशेष म्हणजे सांगायचं आता आमच्या महागुरुंनी सगळ्यांना अमृत पातळीच आहे तर त्याचं साहेबांनी सर्वांनी अनुकरण केलं सरांनी तर साहेबांना पुढचे दिवस खूप आनंद जाणार आहेत. फार महत्वाचं आहे कारण की जी कामाची पद्धत पुरुषी कसं चालवायचं हे साहेबांना खूपच कामाशी काय मिळालं आणि साहेबांनी ते अनुकरण करावं की साहेबांना विनंती करतो तरच आपल्याला क्राईम मीटिंगमध्ये अशा ताटवाने बसता येईल आपल्याला पुढच्या बेंचवर. मी साहेबांना पोलिसांच्या वतीने गवई सरांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर त्यांच्याकडून खूप काही शिकायसारखं आहे. जे एक दुय्यम अधिकारी आपल्यासोबत असते जवळजवळ 3 महिने सरांचा सहवास लाभला. आम्हाला असं वाटत होतं की आणखीन सरांचा सहवास लाभला असता तर खूप काही सरांच्याकडून शिकायला मिळालं असतं. सरांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर पहिली गोष्ट म्हणजे सरांचा स्वभाव हा एकदम उत्साही आहे. म्हणजे कायम त्यांच्या चेहऱ्यावरती कधीच असं टेन्शन किंवा कसलंही प्रेशर नसतं. कायम सर सर्वांना आप्पा आप्पा म्हणून हाक मारतात. आता आप्पा हा शब्द आहे तो सगळ्यांच्या लक्षामध्ये राहील. म्हणजे ज्या ज्यावेळी कुणाला हा शब्द वापरला जाईल सरांची नक्की आठवण येणार. सर नेहमी उत्साही असणार, कामामध्ये सुद्धा उत्साही कायम. अलिबाग वडकर पोलीस स्टेशनला असताना 2-3 कामामध्ये सरांचं खूप सहकार्य लाभलं, सरांचं खूप मार्गदर्शन भेटलं. सरांच्या अनुपस्थितीमध्ये सर ज्यावेळी नसतील त्यावेळी सरांचं मार्गदर्शन भेटायचं आम्हाला आणि सरांच्याकडून खूप खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि सरांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. गोविंद साहेब पासून हे कामात म्हणाला सपोर्ट वाटला कर्मचाऱ्यांना किंवा ठाणे माझा कुठे असतो ना त्याला काय असेल साहेब इथेच राहायचे त्यामुळे ते बरं वाटायचं काय असेल मॅटर त्याला साहेबांना फोन करा आणि साहेब यायचे. पण बऱ्याच वेळेला आपल्या कंज्युमर काय मॅटर झालं एक दोन मॅटर बाहेर चुकून तरी सुद्धा तिथे मॉक कंपन्याचं हँडलिंगसाठी साहेब तयार असायचे आणि इतर जिथं असेल तर साहेबांचे फिरे होते कर्मचारी पण असतो एक आपुलकीने आपलं करून घेणं आप्पा मला साहेबांपेक्षा आहे त्याला आप्पा कुठे जायचं असेल तरी कोणी इतर सगळे कर्मचारी आमचे जमादार आहेत वगैरे त्यांना सुद्धा घेऊन ते तर आता म्हणजे एकोपाने काम करून घेणं व त्या अधिकारी म्हणून तिकडे बसायचे नाही आमच्या द्यायचे विचारायचे जेवण काम असू कुठलाही कार्यक्रम साहेबांचा सहकार असायचा आणि असं त्यांना आता तळा पोलीस स्टेशनला आमचे सहकारी पण आहेत साहेबांचा कोणते काय करावं नाही तिथे मला माहिती देते काय असेल ती माहिती देतील सांगितली तसं होतं साहेबांना पुढील तिथल्या प्रभारी अधिकारी म्हणून वाटतं शुभेच्छा आणि असं ते कार्यकर्ते त्याचं बोलतं की काय